आणि त्याच्यानंतरचा संघ येऊन बसायचा. जर प्रेमाने मारली हाक तर अनोळखी ओळखीचे होऊन जातात, आणि जर आत्म्यातून मारली हाक तर परमात्माही तुमच्यासारखं श्रोत्यांचं रूप घेऊन समोर येतात. अशा परमेश्वर प्रसिद्ध भगवंतांना प्रथमतः आम्ही वंदन करतो. आणि मी सांकेतिक क्रमांक 5 तुमच्या समोर विषय घेतोय, गांधींच्या विचारात सद्य परिस्थितीला स्थिरता देतील काय सकारात्मक दृष्टिकोनातून. खऱ्या अर्थाने गेली कित्येक वर्ष हा देश आणि हा जग गांधींचा आणि त्यांच्या भूमिकांचा उलट सुलट विचार करत आला. खऱ्या अर्थाने गांधींच्या विचारांना मानणारा वर्ग देखील तेवढाच मोठा आहे, परंतु याच गांधीजींना आज जगातील 600 अधिक विद्यापीठामध्ये गांधी आणि गांधी विचार शिकवला जातो. अगदी हिरोशिमा नागासाकीवर बॉम्ब टाकणाऱ्या अमेरिकेतील हवाई दलातील वैमानिकांनाही काही कालानंतर गांधी विचार हा स्वीकारावासा वाटला. म्हणून तर गांधीजींनी त्यांच्या उभ्या आयुष्यात दिलेली अहिंसा ही अमृत संकल्पना आजच्या सत्य परिस्थितीला तेवढीच बहुमूल्य आणि मला महत्वपूर्ण वाटते. कारण खऱ्या अर्थानं आजच्या समाजामध्ये अहिंसक घडामोडी घडतात, त्यामुळे समाज पूर्णपणे विध्वस्त होतो, उद्ध्वस्त होतो आणि अस्थिरपणा जाणवतो. परंतु जर आपण पाहिलं तर बघा ना, युनायटेड नेशन सारख्या जागतिक संघटनांच्या मूल तत्वांचा जर गांभीर्यपणे अभ्यास केला तर हे मूलतत्व देखील गांधींच्या विचारांवरच प्रस्थापित झालेले आहेत. मग यामध्ये जगात आत्ता होणारे मोठे मोठे वाद देखील असोत, हे सुद्धा गांधीजींच्या विचारांच्या द्वारेच शांततेच्या मार्गाने जागतिक करारांवर सोडवले जातात, ज्यालाच आपण नॅशनल ट्रीटीज म्हणतो. मग युरोपियन युनियन असू द्या, ब्रिक्स असू द्या, एशियन असू द्या, G7 असू द्या, G20 असू द्या, क्वॅड असू द्या, अशा अनेक जागतिक संघटनांचा जर स्थापना ही वेगळ्या मुद्द्यांना धरून असली तरी त्याच्या मागचा मूळ विषय हा गांधी विचारच आहे. मग खऱ्या अर्थानं गांधीजींनी ही अहिंसा नावाची संकल्पना दिली. आज तुम्ही म्हणला, प्रतिस्पर्धी म्हणाले की अफगाणिस्तानचं तालिबान झालं, रशियाने युक्रेनवर आक्रमण केलं, हिंसा खऱ्यापणे प्रभावीपणे जाणवली, हिंसेची गरज तिथे जाणवली असं तुम्हाला वाटतंय. परंतु कोविडच्या पूर्वी 2018-19 या कालखंडामध्ये वर्षानुवर्ष चालत येणारा युरोपियन युनियन आणि ब्रिटनचा वाद या नामांकित देशांमधला हा वाद इतका तीव्रतेला गेला होता की मोठं युद्ध होण्याची शक्यता होती. परंतु इथे त्यांनी गांधींच्या विचारांना प्राधान्य दिलं आणि रेफरेंडम नावाची योजना अंमलून त्यांनी शांततेच्या मार्गाने त्या प्रदेशामध्ये सामान्य माणसाचं जनमत घेऊन हा विषय शांततेच्या मार्गाने सोडवला. मग खऱ्या अर्थाने गांधींचे विचार सद्य परिस्थितीला स्थिरता देतील काय, तर मी ठामपणे सांगतो हो, गांधींचे विचार सद्य परिस्थितीला स्थिरता नक्कीच देतील. मग खऱ्या अर्थाने गांधीजींवर अशी टीका केली जाते की गांधीजींनी स्वातंत्र्य काळामध्ये भांडवलशाही म्हणजे भांडवलदारांचे अर्थसहाय्य घेतलं. आता या प्रतिस्पर्धीनं भांडवलशाहीचा मुद्दा मांडला म्हणून मला सांगा असं वाटतं, हो त्यांनी बजाज बिर्ला सारख्या भांडवलशाहींकडून अर्थसहाय्य घेतलं, परंतु कधीच त्या भांडवलशाहींचा किंवा त्या भांडवलदारांचा गांधीजींच्या विचारांवर प्रभाव पडला नाही, किंवा त्यांच्या दिशेने गांधींनी कधी त्यांचा सत्याग्रहाने आंदोलनाची दिशा कधीच वळवली नव्हती. म्हणून तर गांधीजींनी अर्थसहाय्य घेतलं आणि यातून गांधीजी सत्य परिस्थितीला हाच संदेश देतात की तुमची जी संपत्ती आहे ती तुमची स्वतःची नसून ही विश्वस्त आहे, या देशाचा आणि या देशाच्या जनतेचा तुमच्या या संपत्तीवर पूर्णपणे अधिकार आहे. जेव्हा देश संकटात आहे तेव्हा तुमची संपत्ती कामाला आलीच पाहिजे, समाजाला आपण काहीतरी देणं लागतो, हा गांधींचा विचार सत्यपतीत रुजला. आणि आज आलुरे गुरुजींच्या 90व्या जयंतीनिमित्त आत्ताच पाहिलं आपण की त्यांनी संपूर्ण आयुष्य समाजासाठी झिजवलं आणि आज त्यांच्यासाठी त्यांच्या स्मारकासाठी आज संपूर्ण देणगीदार पुढे आले आणि खुशीने खुशीने त्यांनी ही देणगी दिली. हाच विचार खऱ्या अर्थाने या 90व्या जयंती दिवशी पेरला गेला, हाच खरा गांधी विचार. मग असं म्हणलं जातं की अहिंसा ही जी गांधींची अहिंसा आहे, खऱ्या अर्थानं आपण म्हणतो की प्राण्यांची हत्या केली जाते. आज युद्ध मोठमोठ्या ठिकाणी युद्ध देखील होतात, प्राण्यांची हत्या झाली जाते, चर्मउद्योगासाठी प्राण्यांना कत्तल करावी लागते असं म्हणलं जातं. आणि असं म्हणतात की त्यातून अर्थसहाय्य देत भेटतं. हो, त्याचा GDP 1% कमी असला तरी 5 म्हणजे 2 करोड लोकांना त्यातून व्यवसाय प्राप्त होतो, रोजगार प्राप्त होतो. पण याच गोष्टींना हा चर्मउद्योगाचा उद्योग थोडासा बाजूला ठेवला साहेब, आणि आपण जर यामध्ये गांधी विचारांचा आदर ठेवून या पशूंचं मोठ्या प्रमाणात पालन केलं तर त्यातून सुद्धा माणसांना रोजगार निर्माण होऊ शकतो. कारण आज या चर्मउद्योगासाठी अनेक प्राण्यांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जाते. मग कोणत्या ना कोणत्या प्राण्याची कत्तल केल्यानंतर ठराविक समाजाच्या किंवा धर्माच्या भावना दुखावल्या जातात आणि तिथं सामाजिक अस्थिरता निर्माण होते, वाद निर्माण होतो आणि पुन्हा हिंसेचाच जन्म होतो. मग या समाजामध्ये तुम्ही म्हणता, माझ्या प्रतिस्पर्ध्यांनी म्हटलं की रामायणाचे देखील त्यांनी उदाहरण दिलं, खरं आता रामायणाचं उदाहरण दिलं, परंतु समाज म्हणजे समजायची गोष्ट एवढीच आहे की तो काळ वेगळा होता, हा काळ वेगळा आहे आणि परिस्थितीनुसार माणूस काळानुसार माणूस बदलत जातो. जी वस्तुस्थिती आहे त्या वस्तुस्थितीनुसार आपल्याला त्या पद्धतीनं कार्य करावं लागतं आणि गांधींनी त्या वस्तुस्थितीनुसार अस्तित्वाला समजून त्या पद्धतीने त्यांनी कार्य केलं. त्यामुळे त्या विचारांची त्या काळामध्ये आपण तुलना करणं मला तितपत योग्य वाटत नाही. मग गांधीजींनी आपल्याला सांगितलं की अहिंसा फार महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही म्हणता की आपल्या भारताच्या पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे, पूर्वेकडे आणि उत्तरेकडे नक्षलवाद जाणवतो, तिथे लोकांना सरकारच्या विरोधात जे काही निर्णय घेतात ते लोकसमजेला पटत नाही. गांधी म्हणले नाही की तुम्ही त्याचा विरोध करू नका,
पण गांधींनी तर विरोध करण्याचा मार्ग कसा आहे या सद्य परिस्थितीला सांगितला. ब्रिटिशांच्या विरोधात देखील त्यांनी विरोध केले, परंतु तो मार्ग आज आपल्या सद्य परिस्थितीमध्ये अवलंबला पाहिजे. कारण आपल्या भारतात विरोध म्हणजे सध्या असं चाललंय की जिथे जाय तिथे जाळपोळ करा आणि सामान्य माणसांच्या जी वस्तुस्थिती आहे किंवा त्यांची जे संपत्ती आहे त्याचे नासधूस करा. परंतु गांधींचा हा विचार या सद्य परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं अवलंबणं हे मला फार गरजेचं वाटतं. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगावासा वाटतो की गांधीजींनी उभ्या आयुष्यामध्ये जे काही त्यांचे निर्णय घेतले त्यामध्ये सद्य परिस्थितीला काही वर्ग असा देखील आहे का जो गांधीवाद आणि मार्क्सवाद यांच्यामध्ये तुलना करतो. किंवा मला असं वाटतं की जेव्हा ही तुलना येते तेव्हा गांधी विचारच हे श्रेष्ठ आहे. किंवा मार्क्सवादातून जेव्हा आपण हिंसा वजा केली आणि त्यात लोकशाहीची भर घातली तर त्याचा समाजवाद होतो. आणि हा समाजवाद जसा जगभरात निर्माण झाला, या समाजवादी पक्ष जसे जगभरात जन्माला आले तसे ते भारतातही आले, पण इथल्या समाजवाद्यांनी खऱ्या अर्थानं मार्क्स अधिक लोकशाही या चौकटीत जेवढे गांधीजी बसतात तेवढेच त्यांना स्वीकारलं आणि तेवढ्याच त्यांच्या विचार केला. म्हणून तर आज खऱ्या अर्थानं मार्क्सवाद मला गांधीजींचा गांधी विचार हे मला मार्क्सवादापेक्षा जास्त महत्वाचे वाटतात. कारण मार्क्सवाद हा समूहापासून व्यक्तीपाशी जातो, परंतु गांधी विचार हा सामान्य माणसापासून खऱ्या अर्थानं हा समूहाकडे जातो. मग तुम्ही म्हणाल की खेड्याकडे चला असं गांधीजींनी नक्की काय म्हणलं? खेड्याकडे जाऊन म्हणले का आमदार काय झाडी काय डोंगर काय हॉटेल? अरे हॉटेल तर येणारच नाही. का? कारण खेड्याचं शोषण केलं जातं. खेड्याचं शोषण केलं जातं कारण खेडी स्वयंपूर्णच नाहीयेत. मग गांधींनी म्हणले खेड्याकडे चला तर याच्यासाठी की या खेड्यांची तुम्ही खऱ्या अर्थानं विकास केला पाहिजे, तरी खेडी खऱ्या अर्थानं शोषित राहणार नाहीत आणि त्यांचं कोणी पुढे जाऊन शोषण करणार नाही. मग गांधीजींनी खऱ्या अर्थानं कामगारांच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर, त्यांच्या अडीअडचणींवर आपल्या देशाच्या खाली एक स्वतंत्र खातं तयार केलं पाहिजे आणि त्या अडीअडचणींचा विचार खऱ्या अर्थानं केलाच पाहिजे. हे गांधीजींचं म्हणणं गांधींनी त्यांच्या आयुष्यामध्ये आपल्याला दिलं. आणि जाता जाता एक जो आपल्या मनामध्ये द्वंद्व तयार होतो आता या वादविवाद स्पर्धेला, एक थोडक्यामध्ये मी सांगतो गांधी विचार नक्की काय आहेत. आज बघा वादविवाद स्पर्धा चालली आहे, 90वी जयंती आहे आपल्या आलुरे गुरुजींची. स्पर्धेचा निवड केली आयोजकांनी वादविवाद स्पर्धा. वादविवाद म्हणजे, आणि या विषयाला पुढे दिलंय बघा प्रश्नचिन्ह होऊन, होय किंवा नाही. होय म्हणजे अहिंसात्मक थोडासा दृष्टिकोन आला आणि नाही म्हणजे थोडासा तरी हिंसात्मक दृष्टिकोन आला. मग आज गांधी विचार आपल्याला हेच सांगतात की आज ही स्पर्धा घेतली, स्पर्धेचा विषय वादविवाद, तरी हा स्पर्धा आता अहिंसिक मार्गाने चाललेली आहे. हे खऱ्या अर्थानं गांधी विचार आज या आलुरे गुरुजींच्या 90वी जयंती निमित्त पेरले गेले हेच मला तुम्हाला सांगावं असं वाटतं. जय हिंद. धन्यवाद. कोड क्रमांक जवाहर 5-2. नमस्कार श्रोते हो, मी स्पर्धा कोड. हॅलो, अरे जातो हे किती माहीत खाली माहीत खाली गेले आता नाही स्टँड हे करते. नमस्कार श्रोते हो, मी स्पर्धक कोड क्रमांक 5-B आज व्यासपीठावरती उभी आहे. सर्वप्रथम आलुरे गुरुजींना विनम्र अभिवादन करून मी माझ्या विषयास सुरुवात करते. सद्य परिस्थितीत गांधी विचार स्थिरता देतील काय? अजिबात देणार नाही. जर आपण विचार केला, माणूस हा काळानुरूप बदलत असतो, नवीन जगाची संकल्पना त्याला साथ घालत असते आणि नवीन विचार करायला लावते. त्यामुळेच कुठेतरी त्याच्या जुन्या विचारांना पूर्ण विराम मिळतो आणि तो मिळालाच पाहिजे, कारण की चेंजेस आर इम्पॉर्टंट फॉर द एक्झिस्टन्स असं म्हटलं जातं. जर आपल्यात बदलच नाही झाले, नवीन गोष्टी आपण स्वीकारल्याच नाहीत. गांधीजींचा काळ हा पारतंत्र्याचा होता, पण आजचा स्वातंत्र्याचा आहे. हिंसा अहिंसा या गोष्टींचा जर आपण विचार केला, हिंसा तत्व प्रणाली ही गांधीजींनी अजिबात स्वीकारली नाही, कारण की त्यांना अहिंसा प्रिय होती. पण आज जर आपण पाहिले रशिया युक्रेन या महायुद्धाचा जर आपण विचार केला, तर युक्रेनने हिंसेला अहिंसेच्या हिंसेला बदल्यात अहिंसेने उत्तर दिले असते तर त्याला आज पराभवाच्या दिशेकडे जावं लागलं असतं. परंतु जर आपण विचार केला तर अहिंसेला आजच्या स्थितीत स्थिरता अहिंसेला आजच्या स्थितीत स्थिरता नाहीच आहे, कारण की लोकांची वाढती विचित्र प्रवृत्ती, होणारे विविध गुन्हे आणि त्यावर आपल्याला आळा घातलाच पाहिजे. जर गांधीजी म्हणाले एका गालावरती कानाखाली दिली तर दुसरा गाल पुढे करा, पण हीच जर परिस्थिती आपण स्त्रियांच्या बाबतीत बघितली आणि जर विचार केला तर सध्या परिस्थितीत स्त्रियांवर होणारे अत्याचाराचं काय? जर त्या नराधमाला शिक्षा झालीच नाही तर अहिंसेचा काय उपयोग? तिथे हिंसेला महत्व दिलंच गेलं पाहिजे. जर आपण बघितलं वाढते नक्षलवादी गुन्हे, जवानांची होणारी हत्या, त्याचप्रमाणे पशुपक्षीही मारले जातात. प्राण्यांची हत्या ही तर
प्राण्यांची हत्या ही तर घट आहेच, पण जर आपण बघितलं तर चर्मोद्योग, माझा प्रतिस्पर्धी म्हटला चर्मोद्योगापासून होणारा नुकसान, पण जर आपण त्याचा विचार केला तर चर्मोद्योगापासून आज कित्येक 2 करोड लोकांना रोजगाराची संधी मिळतीये. त्यामुळे लोकांच्या कुठेतरी पोटापाण्याचा प्रश्न कुठेतरी निभावला जातोय. जर आपण बघितलं, दुसरी गोष्ट म्हणजे अहिंसेच्या मार्गाने जायचं गांधीजी म्हणत होते, पण सध्या परिस्थितीत सरकारच लोकांच्या, सामान्य लोकांचा प्रश्न सोडवत नाहीये, त्यांना योग्य तो दर्जाच भेटत नाहीये. त्यामुळे कुठेतरी तीव्र विरोध केला गेला पाहिजे. जर विरोध केलाच गेला नाही तर जर तीव्र विरोध केलाच गेला नाही तर अहिंसे जर अहिंसेला अहिंसेच्या दृष्टीने आपण गेलो आणि विरोध केलाच नाही तर जे समीकरण झालंय असमानतेचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे आपल्याला विरोध हा करताच आला पाहिजे. अहिंसेच्या मार्गाने जाणं कितपत योग्य. जर आपण मार्क्स तत्वज्ञानाचा विचार केला तर मार्क्स यांनी दिलेले तत्वज्ञान हे सकारात्मक दृष्ट्या आपल्याला गरजेचे दिसतात, कारण की त्यांनी भांडवलशाही अर्थव्यवस्थेसाठी त्यांनी जे दृष्टी त्यांच्या मार्गाने ते चालले, भांडवलशाही मार्गाने ते चालले, ते कुठेतरी योग्य होतं. मानवी जीवनाला सकारात्मक दृष्टिकोन देणारं होतं. मानवी जीवनाला सकारात्मक दृष्टिकोन देणारं होतं. जर आपण बघितलं, आज गांधीजींचे विचार स्थिरता देऊ शकत नाहीत, कारण की गांधीजींनी सांगितलं अहिंसेच्या मार्गाने चला, पण अहिंसेच्या चौकटीत आपण अडकलो तर आपल्यावर होणारे अत्याचार हे वाढत जातील आणि आपल्याला पुढचा कोणताच मार्ग सापडणार नाही. त्यामुळे आपल्याला कुठेतरी आवाज उठवणं गरजेचंच आहे. त्यामुळे सध्या परिस्थितीत गांधी विचार हे स्थिरता नाहीच देऊ शकत.